फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल उज्ज्वला ग्राम रेसिपी मध्ये। आज आपण आंबट चुकेची एकदम टेस्टी अशी भाजी पाहणार आहोत। इथे मी आंबट चुका घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पानं घेतलेली आहेत, ती थोडीशी कट करून घ्यायची आहेत। आणि आता ही सर्व भाजी आपण आता कुकरमध्ये टाकायची आहे। कुकरमध्ये एकदम छान अशी शिजली जाते, त्यामुळे ही भाजी मी कुकरमध्येच शिजवून घेत आहे। तसेच यामध्ये आता इथे मी तूर डाळ टाकलेली आहे आणि आता थोडंसं पाणी टाकायचं आहे। कुकरला लावून 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत, त्यानंतर ह्यातील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। आणि ही भाजी पटकन शिजते, याला जास्तचा वेळ लागत नाही। पाणी काढून झाल्यानंतर यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आणि इथे ह्या चुक्याची भाजी आंबट असल्यामुळे आपण या ठिकाणी आता चवीपुरती साखरही टाकायची आहे, म्हणजे आपल्या भाजीला कशी आंबट गोड अशी चव येणार आहे। तसेच यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालत आहे। आणि आता हे सर्व साहित्य भाजीमध्ये एकदम एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये फोडणीसाठी मी तेल ठेवलेलं आहे। तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकलेले आहे 1 चमचा, आलं लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे याची पेस्ट मी टाकलेली आहे। तेलामध्ये व्यवस्थित फोडणी करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपली जी भाजी आहे मिक्स केलेली, ती सर्व यामध्ये ओतायची आहे। अशा पद्धतीने आपण आंबट चुकेची भाजी तयार केलेली आहे। एकदम छान अशी रेसिपी आहे, हेल्दी आहे, टेस्टी आहे, तेव्हा नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर थोडंसं घट्ट किंवा पातळ हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता। चला तर भेटूया मग अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नक्की